Number one. नमस्कार, माझे नाव मधुरा संजय मुरकुटे. माझ्या शाळेचे नाव महात्मा फुले विद्यालय मजरे कारवे, इयत्ता 6वी. मी ऑनलाईन कथाकथन स्पर्धेत भाग घेतलाय. कथेचे शीर्षक आहे पाखरू आणि कथेचे लेखक आहेत रा. र. बोराडे. जाईच्या मांडवावर सूर्याची सोनेरी किरणं पसरली. साळुंकी पक्षी आणि तिचा जोडीदार यांनी चू असा आवाज केला आणि घरट्या बाहेर झेप घेतली. घरट्यातील पिलाने घरट्याबाहेर किंचित मान काढली आणि खिल्ली लाट केली. याच संधीची तो मुलगा मघापासून वाट पाहत होता. कच्चीवर जाऊन त्याने वाकून पाहिले. त्याची आई सुद्धा घराबाहेर गेली होती. निर्धास्तपणे त्याने स्टूल ओढले. त्यावर चढून तो खुंटीला लोंबकाळला. आपले निळे डोळे विस्फारून फुटवड असलेल्या घरट्यात तो डोकावू लागला. पिल्लू वावरे होऊन आत सरले. त्या मुलाला ते पिल्लू पूर्वीपेक्षा सुंदर दिसले, कारण कातडी खाली झाकलेले काळे शार डोळे आणि पंखांची नवी झुळ त्याला शोभून दिसत होती. मानेला कळ लागेपर्यंत तो मुलगा त्या घरट्यात पाहत असे. त्या दिवसापासून घरट्यात पाहण्याचे त्याला वेडच लागले. हळूहळू पिलाचाही संकोच नाहीसा झाला. मुलाने स्टूल ओढण्याचा आवाज आला, मुलगा दिसला की पिलाला हर्ष वाटे आणि मुलगा खेळायला गेला की पिल्लू दुखी तंत्रकरणाने घरट्यात आपले तोंड लपले. असा क्रम अनेक दिवस सुरू होता. एके दिवशी पिल्लाच्या आईबापाने मुलाला घरट्याभोवती घोटाळताना पाहिले आणि त्याच दिवशी साळुंकीने आपल्या पिलाला मुलांच्या दुष्ट स्वभावाविषयी बजावले. मुले अजान पाखरांना फसवतात, त्यांना घरट्यातून ओढून काढतात, दोरींना त्यांचे पाय बांधून त्यांचे निर्दयपणे हाल करतात. बिचारा त्या पिलाला हसवणं आणि जाच या शब्दाचा अर्थही लावता आला. आपल्या मुलाला पिलाचा नाद लागलाय हे देखील मुलाच्या आईने लवकरच ओळखले आणि त्याला खडसावले. त्या पिलाच्या नादी लागू नकोस, हातपाय मोडून घेशील नाहीतर त्या पिलाचे आई बाप डोळे फोडतील तुझे. खबरदार पुन्हा तिथे जाताना दिसला असता. मुलाने आपल्या आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. पिलाला ठाऊक होते की हा मुलगा दुष्ट नाही आहे आणि पिलासाठी हातपाय मोडले तरी मुलाला त्याची पर्वा नव्हती. मुलाचा पिलावर आणि पिल्लाचा मुलावर सर्वस्व विश्वास होता. पक्षी जातीतल्या क्रूर कायद्यांची भाबड्या पिलाला जाणीव होती आणि माणसांच्या रीती मुलाला ठाऊक नव्हती. मुलगा काही पिलाचं नाद सोडत नाही हे पाहून मुलाच्या आईने त्या खुलीला कुलूपच ठोकले आणि पिल्लूही काही मुलाचं नाद सोडत नाही हे पाहून पिल्लाच्या आईबापाने त्याला तेथून हलवायचे असे ठरवले. प्रथम त्याला उडण्याचे धडे दिले. लहानग्या पंखात आता हळूहळू बळ येतो. एके दिवशी पंख मारून पिल्लू खिडकीबाहेर आलो. गच्चीच्या कठड्यावर क्षणभर विसाव्यासाठी टेकले. मोकळी हवा, निळे आकाश हे सारे पाहून त्याला विलक्षण प्रसन्न वाटले. कुतूहलाने त्याने सभोवताली पाहिलं. अंगणातल्या हिरवळीवर तो मुलगा हुंदडत होता. हर्षभरीत झालेले पाखरू तडक त्या मुलाच्या खांद्यावर जाऊन बसले. मुलाने त्या पिल्लाला पुरवाळले, आपल्या गालाला त्याची चोच लावली. तेवढ्यात त्याची आई कर्कशपणे कडाडली. कारट्या काय खेळ मांडला आहे असा मुलगा दचकला. पाखराची पकड सैल झाली. पिल्लू उडून खांदाला आळ जाऊन बसले. पिल्लाने आपल्या आईबाबांचा कर्कश स्वर जाणला पण त्यातील बेसूर उग्रपणा त्याला परिचित नव्हता. पिल्लाने आपल्या अपूर्व अनुभवून पाहिले पण सहानुभूती तर नाहीच. दोन गिरक्या घेऊन घवतातल्या आळीवर घालावी अशी निश्चित झाडावर दाखवली. वेदनेच्या तडफडीने पिल्लाने पंखांचा फडफडाट केला. तडफडत ते कौलाराच्या काठाशी दबून बसले. त्याचे पणे माकले होते. त्याच्या जात बहिणी त्याला घेरलं होतं. ते त्याला रागाने टोचत होते. तू बाटलास
माणसांच्या पोराला बिलगलास, पक्षी जातीचा कायदा मोडलास. इकडे मुलाच्या आई बाबांनी त्याला फरफटा तोडत घरात नेलं, त्यांना किसकून त्यानं माझ पागरू म्हणून हुंका फोडला. मरणोन्मुख झालेल्या पिलाने मुलाकडे पाहिले आणि निस्तेज असे डोळे चमकले आणि निर्जीव होऊन कौलारावरून घरवले. निरागस मुलाचा आणि पिलाचा आकांत मोठ्यांच्या भावविश्वात कधीच विरून गेला. धन्यवाद. Number 4.